सबस्क्राइब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी. दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. लीळाचरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत एकंदरीत तीन चरित्र. मेंढकासी वेदे आकर्षणे, म्हणजेच एक बेंडूक होता आणि त्याला स्वामींचा वेद लागला आणि तो कसा स्वामींच्या बरोबर पूजावसराला यायचा हे आपण पाहणार आहोत. एकदा नाही, दोनदा नाही, कितीतरी वेळा त्याला दूर नेऊन सोडलं. तर कुठपर्यंत दूर नेऊन सोडलं आणि कुठून तो परत वा स्वामींकडे आला हे सर्व सविस्तर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दुसरं चरित्र आहे इंद्रिया पर्णानयनी भटा कौशल्य प्रशंसा. इंद्रभटांनी पानं आणले परंतु स्वामींनी भटोपासांच्या कौशल्याचं गुणगान केलं, प्रशंसा केलेली आहे. कशी प्रशंसा केली हेही आपण पाहणार आहोत. आणि तिसरी लीळा आहे दाको अर्पित जाळी चमरी स्वीकारू. दाको हा एक व्यक्ती होता ज्याने स्वामींच्या ठिकाणी अर्पित केलेली आहे एक जाडी आणि चमरी, म्हणजेच चौरी. तर हे अर्पण केलेलं आहे स्वामींच्या ठिकाणी, त्याने मग ते स्वामींच्या ठिकाणी कशी उपयोगाला जाते, कुठे कुठे जाते ते पुढं, जाडी आणि चौरी हेही आपण पाहणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ खूपच महत्वपूर्ण होणार आहे, तुम्हाला खूपच यामधून ज्ञान प्राप्त होणार आहे. त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया. दंडवत हो. मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा लीळा क्रमांक आहे लीळाचरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक 147. मेंढकासी वेदे आकर्षणे. स्वामींनी त्या मेंढकाला असा एक वेद लावला आणि त्या वेदामुळे दररोज तो स्वामींच्या पूजावसराला यायला लागलेला आहे. गोसाव्यांसी विळीचाच्या पूजावसराची आयती केली. स्वामींची संध्याकाळच्या पूजावसराची आयती झालेली आहे. तो मेंढकू एकू गोसाव्याच्या पूजावसरा आला. एक बेंडूक स्वामींच्या पूजावसराला आलेला आहे. तो बाईसाचा पायी लागला, बाईसांच्या पायाला तो बेंडूक लागला. तो पायी धरून सांडिला. कोणीतरी एका भक्तजनाने त्याच्या पायाला धरलं त्या बेंडकाच्या आणि बाहेर नेऊन टाकलं. तो वेरी दिसी मागवता आला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच बेंडूक आला. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात हांगा हा बेंडूकू तोची. स्वामी म्हणतात हांगा हा बेंडूक तोच आहे बरं का काल फेकलेला. नाजी तोची काय होईल. भक्तजन म्हणतात नाजी तोच बेंडूक कशाला पुन्हा येईल. असे खूप सारे बेंडक असतात, कोणता तरी एक बेंडूक आला असेल त्यापैकी. आणि एखादा होईल, दुसरा कोणता तरी हा बेंडूक आहे. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात यासी ओळखण करा गा. स्वामी म्हणतात असं तुम्हाला वाटत असेल तर याला ओळखण करा. मग भटोबासी त्याच्या गळा कवडी बांधली. त्या बेंडकाच्या गळ्यामध्ये भटोबासांनी एक कवडी बांधली. तो वेरे दि मागोता आला. दुसऱ्या दिवशी परत तोच बेंडूक आला. मग गोसाव्यासी पूजा सुरू झाली. यानंतर मग दारवठ्या बाहेरी घालविला. स्वामींचा पूजावसर झाल्यानंतर मग त्या बेंडकाला बाहेर घातलेला आहे. तो मागोता आला, पुन्हा परत आला. तो जीजी आला. जी भक्तजन म्हणतात जीजी पुन्हा तो बेंडूक आलेला आहे. मग गोसाव्यांचा पूजावसर पाहिला आणि मग त्या बेंडकाने स्वामींचा सर्व पूजावसर पाहिला. मग गोसावी वेशी बाहेरी घालविला. मग स्वामी म्हणतात आता याला गावाच्या वेशीच्या बाहेर घाला, कारण की दररोज तुम्ही जवळ टाकता लगेच तो येत आहे. तो वेरी दि मागवता आला. भक्तजनांनी तो बेंडूक उचलला आणि गावाच्या वेशीच्या बाहेर नेऊन टाकला. तरी पण दुसऱ्या दिवशी तो बरोबर पूजा अवसराच्या वेळेला स्वामींच्या सन्निधानामध्ये हजर झालेला आहे हजेरी लावण्यासाठी. पूजावसरू झाला, पूजावसर झाला स्वामींचा. त्या बेंडकाने स्वामींचा पूजावसरही पाहिला. मग गोसावी गंगे पाडी घालविला. मग स्वामींनी गंगेच्या पलीकडे त्या बेंडकाला टाकायला लावलं. मग भक्तजन गंगा पोहून गंगेच्या पलीकडे गेले, गोदावरीच्या पलीकडच्या तीरावर टाकलं त्याला. तो वेरी दी पूजावसराचा माणी मागवता आला. दुसऱ्या दिवशी बरोबर पूजावसराच्या वेळेला तो बेंडूक पुन्हा हजर झाला. जीजी आला. जी भक्तजन म्हणतात जीजी परत तो बेंडूक आलेला आहे. हे काय जी. भक्तजन म्हणतात हे काय जी, कितीही लांब नेऊन टाकायला,
बरोबर पूजावसराच्या वेळेला तो येतोच येतो। तेथवणी कैसा आला, आता नदीच्या पलीकडे टाकलं होतं याला, आणि तरी पण हा कसा काय आला बरं? सर्वज्ञ म्हणे त्याला स्वामी म्हणतात, हा कहुनी एके वेदशक्तीचा व्यापार उगा, हा आमच्या ठिकाणच्या वेदशक्तीचा व्यापार आहे आणि म्हणून हा बिंदू परत आमच्या जवळ येत आहे संनिधानामध्ये पूजावसर पाहण्यासाठी, असं स्वामी भक्तजनांच्या प्रश्नाचं उत्तर देतात। उत्तरार्ध लीळा क्रमांक 148, इंद्रिया पर्णानेणी भटा कौसल्य प्रशंसा। इंद्रभटांनी पर्ण म्हणजे पानं आणले, परंतु स्वामींनी भटोपासांच्या कौशल्याची प्रशंसा केली। गोसाव्यासी बाहेरीला ओट्यावरी आसन असे, स्वामींना बाहेरच्या ओट्यावर आसन होतं। इंद्रभटी गोसाव्याला गोणी बरवी पाने पोफळे आणली। इंद्रभटांनी बाजारपेठेमधून चांगले पान आणले, चांगले पोफळ आणलेले आहेत। गोसाव्या पुढे ठेवली, स्वामीं पुढे ते सर्व आणून ठेवलं जे काही त्यांनी साहित्य आणले होते ते। दंडवत घातले श्री चरणा लागले, स्वामींच्या ठिकाणी त्यांनी साष्टांग दंडवत घातले, पाया पडले। दादोस होते, जवळच दादोस बसलेले होते। मग भटोबासी इंद्रभटाच्या पोफळाच्या फोडी केलिया। मग भटोबासांनी काय केलं, जे इंद्रभटांनी पोफळ आणले होते म्हणजे सुपाऱ्या आणल्या होत्या, त्याचे फोडी केल्या म्हणजे सुपारी फोडली, बारीक बारीक तुकडे केले। त्या गोसाव्यासी ओळखविल्या, सुपारीच्या फोडी स्वामींना दिल्या। मग तिये पाने ठेवली, मग तिये पाने ठेवली म्हणजेच इंद्रभटांनी जे पानं आणलेले होते ते पानं बाजूला ठेवून दिले। मग भटोबासी आपुलीची पाने काढली, भटोबासांजवळ जे पानं होते ते पानं काढले। मग भरे अंतुसे पाना निवडिती, त्यांच्याकडे जे काही भारा होता पानाचा त्या पानामधून चांगले चांगले पानं निवडले स्वामींना विडा करण्यासाठी। तया चौखटा पानाचा गोसाव्यासी विडा ओळखविला, चांगले चांगले पान, चांगले चांगले पानं निवडले। जे भटोबासांकडे पानं होते त्या पानांमधून चांगले चांगले पानं निवडले, स्वामींसाठी विडा तयार केला भटोबासांनी। मग भटोबास गेले, मग भटोबास गेले, मग दादोसी म्हणितले। मग दादोस म्हणतात, जीजी कैसा नागदेव दुष्टू। भटोबास थोडस बाजूला गेले की लगेच दादोसांचं इकडे लावालिंग्या चालू झाल्या काड्या करणं। काय म्हणतात दादोस, जीजी हा जो नागदेव आहे कसा दुष्ट आहे, प्राणियाचे गोसाव्याच्या उपयोगा जाऊने दी। बिचाऱ्या त्या इंद्रभट्टांनी चांगले पानं आणले, चांगले पोफळ आणले, सुपारीचे खांड करून दिले, परंतु पानं म्हटले तर पानं बाजूला ठेवली आणि स्वतःच्या पानाचा विडा तयार करून दिला, म्हणजे दुसऱ्याच्या क्रियेच्या आड येतो हा, असा दुष्ट आहे नागदेव। जे दुसऱ्यांनी काही आणलेली वस्तू आहे ते स्वामींच्या उपयोगा जाऊ देत नाही हा। सर्वज्ञ म्हणितले, स्वामींना सर्वच माहिती होतं, त्यामुळे याचं काय ऐकणार आहेत देव दादोसाचं। स्वामी म्हणतात, तैसा हा नव्हे किंगा, तसा हा नाही, कोण आमचा नागदेव तसा नाही असं स्वामी म्हणतात। निकेतेथच्या उपयोगा जावे ऐसा हा की, स्वामी म्हणतात आमच्या नागदेवाला असं वाटते जे चांगली वस्तू आहे ते आमच्या ठिकाणी उपयोगाला जावी। सुपाऱ्या चांगल्या होत्या आणलेल्या, त्या लगेच दिल्या। ते पानं बाजूला ठेवलेत, ते कशामुळे ठेवले असतील ते समोर स्वामी सांगतातच। आणि ये असतात ती एकांगा देईल, जे पूर्वी आणलेले पानं आहेत साहजिकच आहे, 2 दिवसा अगोदरचे पानं असतील तर ते शिळे झाले ना, मग शिळे लवकर संपावे लागतील। आणि इंद्रभटांनी जे ताजे पानं आणलेले आहेत ते 2-4 दिवस टिकतील जास्त दिवस, मग ते कशाला आताच लगेच खायला चालू करायचे। आणि म्हणून स्वामी म्हणतात की आणि ये असतात ती एकांगा देईल, म्हणजे त्याच्याकडे पहिलंच पानं होते भटोबासाकडे, मग ताजे पाणी ते कशाला देईल मला विडा तयार करून। आणि ये सरली होती मग तिये तो काही करील, स्वामी म्हणतात आणि ये सरली होती मग तिये काही करील, म्हणजे आता भटोबासांकडे जे पानं आहेत जे काय 5-10 पानं उरले असतील त्या पानांमधून ते पानं सरल्यानंतर हे इंद्रभटांनी आणलेली पानं ते काय करणार आहे बरं, त्याच्याकडचे पानं सरले म्हणजे इंद्रभटांनी आणलेली पाणीच आम्हाला खायला मिळणार आहेत। तो काय पानं बाजूला ठेवणार आहे की स्वतः खाऊन टाकणार आहे, तसं काही होणार नाही असं स्वामी दादोसांना सांगतात। मग तरी येथच्या उपयोगा नेईल की, स्वामी म्हणतात मग तरी म्हणजे भटोबासांकडचे पाने संपल्यावर, म्हणजे उद्या परवाला त्यांचे पानं संपतील, मग त्यानंतर तर इंद्रभटांनी आणलेले पानं जे आहेत ते आमच्या उपयोगाला नेईल की नाही। आणि या लागी जो पदार्थ घेई जे तो या करवी घेववी जे। पुढे स्वामी म्हणतात कधी पण तुम्हाला कोणता पदार्थ घ्यायचा असेल आमच्यासाठी, स्वामी काय म्हणत आहेत दादोसांना
की आमच्यासाठी तुम्हाला कधी पण भविष्यामध्ये पदार्थ घ्यायचा असेल तो या करवी घेव विजय म्हणजे भट्टोबासांकडून कधीही घ्यायचा, ते हा घेव जाणे कोणता पदार्थ कसा घ्यावा चांगला कोणता आहे हे सर्व आमच्या भट्टोबासांना समजते आणि म्हणून यांच्याकडून तुम्ही घेत जा. बाजारात जरी तुम्ही गेले तरी भट्टोबासांना समोर करायचं की मला स्वामींसाठी 5-25 पानं घ्यायचे चांगली निवडून घे, मला सुपाऱ्या घ्यायच्या तुझ्या हाताने घे, मला नारळ घ्यायचं तुझ्या हाताने घे, असं भट्टोबासांना समोर करायचं कधी पण. कारण भट्टोबासांना निवड करता येते व्यवस्थित चांगल्या वस्तूची, असा स्वामी अभिमान घेतात भट्टोबासांचा. भट्टोबास तिथे उपस्थित नव्हते तरी पण भट्टोबासांचा अभिमान घेतात स्वामी आणि दादोसांना सांगतात की आमचा भट्टोबास तसा नाही तुम्ही म्हणत आहात तसा. बाईसे याची करवी घेववी ती, अजून पुन्हा काय मोठेपणा सांगतात भट्टोबासांचा स्वामी की बाईसा स्वतः भट्टोबासांकडूनच सामान आणून घेतात. कारण भट्टोबासांना व्यवस्थित कशी खरीददारी करावी हे सर्व समजते. सर्वज्ञमणीतले कहुणी कुदेवतेसी तिळा तांदुळाची पूजा करी. स्वामी म्हणतात कोणीतरी एक व्यक्ती तिळा तांदुळाची पूजा करतो देवतेच्या ठिकाणी, मग कठिया असे ते तो अवघे फेडी, जो पुजारी आहे तो सर्व काढून टाकतो बाजूला. मग देवतेशी तर्पण करी, मग एक पुष्प वाहे, मग देवतेचं तर्पण करतो एक फुल वाहतो. परितीयसे त्याचे ओखटे नाही, परंतु त्या पुजाऱ्याला त्याचं ओखटं नाही. कशामुळं नाही? कापा तो देवतेशी निकेत करतो असे. देवतेसाठी कोणती गोष्ट चांगली आहे ती गोष्ट बरोबर तो पुजारी करत आहे. तिळण तांदूळ काढून टाकले म्हणजे देवतेला राग येईल असं नाही. देवतेला काय पाहिजे, कोण्या वेळेला कशी पूजा पाहिजे हे सर्व त्या पुजाऱ्याला माहिती आहे आणि म्हणून तो पुजारी जो क्रिया करत आहे तो बरोबर करत आहे, त्याला त्याचं काही पाप नाही. कारण देवतेसाठी ते चांगलीच गोष्ट करत आहे, वाईट नाही. विवार्याची लेंकुर्वे तेथ खेळो ने दी अडिया पडती, म्हणून सिंपुटी एसी पाठी लागे, परतयासी तयाचे ओखटे नाही, तैसा हा येथचा कठिया किंगा. स्वामी म्हणतात जसा एखादा व्यापारी आहे तो व्यापारी पण आपल्या व्यापाराच्या ठिकाणी कोणा लेकराला येऊन धिंगाणा करू देत नाही, जर आले तर लेकरांच्या पाठीमागे लागतो काडी घेऊन. कारण त्याला माहिती आहे कोणती गोष्ट कधी करावी आणि कोणती गोष्ट चांगली आहे कोणती गोष्ट वाईट आहे. तर स्वामी म्हणतात तसा हा आमच्या ठिकाणचा कठिया आहे भट्टोबास म्हणजे, आणि भट्टोबासांनी जे केलं ते अगदी बरोबर केलेलं आहे असं स्वामी सांगतात. आणि अशी प्रशंसा करतात भट्टोबासांची देव दादोसापाशी की भट्टोबास कसे कुशल आहेत, त्यांना कसं सर्व साहित्य खरेदी करता येते व्यवस्थित समजते, आवड निवड सगळी समजते त्यांना, कोणती वस्तू कशी घ्यावी, कोणती वस्तू चांगली आहे कोणती खराब आहे हे सर्व ज्ञान त्यांना आहे, अशी प्रशंसा स्वामी इथे भट्टोबासांची करतात दादोसांपाशी. उत्तरार्ध लीळा क्रमांक 149. दाको अर्पित जाडी चमरी स्वीकारू. दाकोने जाडी आणि चौरी अर्पण केली स्वामींच्या ठिकाणी आणि स्वामींनी ती स्वीकार केली. दाको तो चामार गोंदाचा खाती. चामार गोंदा नावाचं एक गाव होत, त्या गावामध्ये एक खाती म्हणजे लोहार राहायचा. आता या गावाचं नाव आहे श्रीगोंदा. चामारगोंदा या गावाचं नाव बदलून श्रीगोंदा असं ठेवण्यात आलं. त्यासी भिंगार प्रदेशी गोसाव्याचे दर्शन झाले होते. या चामारगोंद्याच्या खात्याला म्हणजेच या लोहाराला भिंगार प्रदेशामध्ये स्वामींचं दर्शन झालं होतं. मग त्याने गोसाव्याला गौणी एकी पांचवणी जाडी विनविली. मग या लोहाराने काय केलं, एका कपडे विणणाऱ्याकडून जाडी विणणाऱ्याकडून एक जाडी विणून घेतली. ती जाडी कशी होती, पांचवणी म्हणजे पाच रंगाची जाडी होती, त्यामध्ये रंग वेगळे वेगळे वापरले होते. एकी चौरी, एक चौरी होती सोबतच. चौरी हवा घालण्याची जी असते, जे गाई असतात रानगाई नीलगाई किंवा रोही असतात, ज्या जनावरांच्या शेपटीला लांब लांब केस असतात अशा जनावरांचे केस काढून त्या शेपटीचे लांब लांब केसांपासून चौरी तयार केलेली असते हवा घालण्यासाठी. तर एक चौरी आणि एक जाडी हे दोन वस्तू तो दाको जो होता तो दाको घेऊन आलेला आहे. ऐसे घेऊन आला स्वामींपाशी घेऊन आला. अंगणी उभा ठाकला, अंगणामध्ये येऊन उभा ठाकलेला आहे डोमेग्रामला. आजचे हे चरित्र डोमेग्रामचेच आहेत बरं का.
तव गोसाव्यांसी सदर्था महाजनाची सराळे कारांची पूजा होत असे. स्वामींच्या दर्शनाला सदर्थ म्हणजे श्रीमंत लोक, महाजन लोक पूजा करण्यासाठी आलेले होते, स्वामींच्या दर्शनाला आले होते. त्यामध्ये सराळेकार पण होते. मग आता सराळेकार म्हणजे सराळ्याचे हे महाजन असतील असं आपण अर्थ घेऊ शकतो. कारण जर माहीम भट्ट असते तर लगेच इथे नाव आलं असतं माहीम भट्टही होते म्हणून. आणि इथे माहीम भट्टाचं नाव नाही आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की सराळ्याचे काही मोठे महाजन जे होते ते स्वामींच्या दर्शनाला आलेले आहेत. तो बाईसे बाहेरी आली, तेव्हा बाईसा बाहेर आल्या. तेने म्हणितले, तो दाको म्हणतो, आई गोसाव्या पुढे ऐसे जाणवा. दाको म्हणतो आई स्वामींपुढं असं जाणवा म्हणजे स्वामींना असं सांगा, दाको आला असे, दाको आलेला आहे असं तुम्ही स्वामींना जाऊन सांगा असं हा दाको बाईसांना म्हणतो. गोसाव्या पुढा जाणविले, स्वामींपुढं जाणवलं बाईसांनी जाऊन. जी जी दाको आला असे, बाईसा स्वामींपाशी गेल्या आणि स्वामींना म्हणतात, जी जी बाहेर दाको आलेला आहे. गोसावी उगेची, स्वामी काहीच बोलत नाहीत कारण तिथे पूजा चालू होती, महाजन लोक पूजा करत आहेत आणि मध्येच उठून बाहेर येता येत नाही. आणि राजमडामध्ये बोलवावं तर राजमड पहिलंच छोटा आणि त्यामध्ये पहिलंच लोक त्या सराळ्याचे येऊन महाजन लोक बसलेले आहेत आणि मग पुन्हा अजून गर्दी कशी करून घ्यायची आतमध्ये. आणि एकदमच उठूनही बाहेर जाता येत नाही आणि स्वामी मग त्यामुळे गप्पच बसतात थोड्या वेळासाठी. मग तिही गोसावी असी बरवा पूजावसर केला. महाजनांना जो पूजावसर करायचा होता स्वामींचा तो सर्व पूजावसर केलेला आहे. मग गोसावी तया अवसरू द्याव्या तो नेदितीची. मग बाहेरी बीजे केले, एक दोघांची पूजा स्वीकार केली आणि काही एक दोघ जण राहिले असतील आणि म्हणून चरित्रकार म्हणतात की तया अवसरू द्यावा तो नेदितीची, म्हणजे स्वामी तिथं थांबले नाही, मग निघून आले बाहेर कारण बाहेरही एक भक्त वाट पाहत आहे. मग बाहेरी बीजे केले, स्वामी बाहेर आले दाकोकडे. मग दाकोनी गोसावी असी दंडवत घातले. मग दाकोने काय केलं, तिथे स्वामींना साष्टांग दंडवत घातले. श्रीचरणा लागला, स्वामींच्या पायाही पडला. जाडी चवरी दर्शन केली, त्याने जी पाच वर्णी जाडी आणली होती, चवरी आणलेली होती, ती स्वामींच्या समोर ठेवली, अर्पण केलेली आहे स्वामींना. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, हे काई गा दाकेया तुम्हासी निरोधू झाला. व्यवहार कसा असावा, चार माणसामध्ये आपण ज्यावेळेस राहतो त्यावेळेस आपला व्यवहार कसा ठेवला पाहिजे. आपण आता पाहायला गेलं तर हा एक लोहार आहे, जसं मी सुरुवातीला सांगितलं की हा एक लोहार आहे, तरी पण स्वामींनी त्यांची चांगली विचारपूस केलेली आहे. स्वामी काय म्हणतात, दाकिया आमच्यामुळे तुम्हाला कष्ट झाले, तुम्हाला थांबावं लागलं, इथे वाट बघावी लागली आमची, आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला. हे काय गा दाकिया तुम्हासी निरोधू झाला. तुमच्या नित्यदिनीच्या जीवनामध्ये फार अंमलात आणण्यासारखी गोष्ट आहे म्हणून मी हे वाक्य पुन्हा उच्चारलेलं आहे. अजून एकदा उच्चारतो, हे वाक्य लक्षात असू द्या. स्वामी असून एका लोहाराची कशी विचारपूस चौकशी करत आहेत. 800 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्या काळामध्ये लोहार लोकांना काही फार विशेष त्यांना ट्रीटमेंट भेटायची असं नाही, त्यांना काही विशेष ट्रीटमेंट नव्हती, त्यांना काही विशेष वागणूक कोणी द्यायचं नाही. परंतु स्वामी बघा काय म्हणतात बाहेरून, दाखव हो तुम्हासी निरोधू झाला, तुम्हाला आमच्यामुळे त्रास झाला, आमची वाट पाहावी लागली तुम्हाला. नाजी निरोधू कायसा, जरी वाट बघावी लागली तरी पण स्वामींचा जो शब्द आहे हा शब्द ऐकल्यानंतर त्याच्या मनामध्ये काही नव्हतंच म्हणा, परंतु त्याला खूप छान वाटलं. आणि काय म्हणतो हा दाखो, नाजी निरोधू कायसा, कशाचा निरोध, काय निरोध नाही झाला आम्हाला, आम्ही उन्हामध्ये बसून विस्तवामध्ये लोखंड टाकून तावणारे माणसं
त्याला ठोकणारे लोखंडाला लाल लाल झाल्यावर दिवसभर मेहनत करणारे माणसं आम्ही, आम्हाला काय त्रास होणार आहे? परंतु आपण पण असा कोणी व्यक्ती आला तर त्याची आदबीने चौकशी केली पाहिजे, त्याला व्यवस्थित वागणूक दिली पाहिजे हे आपल्याला या स्वामींच्या चरित्रातून लक्षात येते. आणि अशी वागणूक जर तुम्ही दिलीस पुढच्या व्यक्तीला तर ते पुढचे माणसं जे आहेत ते आयुष्यभरासाठी तुमचे होऊन जाणार की खरंच हा एवढा मोठा माणूस आणि काही मनामध्ये अहंकार नाही, किती आदबीने आमची चौकशी केली, विचारपूस केली, काय छान वागणूक दिली. आता स्वामींना काही गरज होती का या लोहाराला एवढं बोलण्याची की दाखव हो तुम्हाला कष्ट झाले आमच्यामुळे, काही गरज होती का? परंतु हे स्वामी आपल्याला शिकवत आहेत की कसं वागावं माणसामध्ये आल्यानंतर. आपण मोठ्या माणसाचं हे लक्षण असते आणि जे छोटे माणसं असतात ते म्हणतात अरे जा बरं निघून लवकर, माणसं आलेली आहेत तिथे घरामध्ये मोठे मोठे आणि तू काय लावला इथे, ते ठेव इथे आणि निघून जा. सोना चांदी बचता नाही कासा करे झनकार. जे चांगल्या प्रतीचे धातू असतात ते कधीच वाजत नाहीत सोन्यासारखे, आणि कासं जे असते हीन धातू आहे सोन्यापेक्षा, चांगलं खनखन वाजते ते. त्याप्रमाणे जे हीन माणसं असतात ते माणसं असे काही बडबड बडबड करतात, कोणाला व्यवस्थित वागणूक देत नाही, तम 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 करतात. तर हे असं नको वागायला कधीच. स्वामी कशी आदबीने चौकशी करतात हे वागणं आपण शिकलं पाहिजे स्वामींकडून. एका लोहाराला किती चांगली वागणूक देत आहेत देव. तर आपणही आपल्या जीवनामध्ये, आपल्याला आयुष्यच किती आहे, आपण जगणारच किती वर्ष आहोत, जास्तीत जास्त 60 वर्ष 70 वर्ष. आताचे जे दर्शक असतील ज्यांचं आता वय असेल 25-30, कोणाचं 40 असेल, कोणाचं 50 असेल, ते किती वर्ष जगतील पुढं? 25 ना 30 वर्ष जातील अजून पुढं. ज्यांचं 50 वर्ष आयुष्य आहे म्हटलं 30 वर्ष जरी जगतो, 80 वर्षापर्यंत टिकत नाही कोणी आता सध्याला, कारण असे बरेच काही रोग आलेले आहेत की त्यांना दररोज इंजेक्शन घ्या, गोळ्या घ्या वगैरे 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 असं चालू असते. तर आपण नॉर्मली 70 वर्ष धरूया, तर 20 वर्ष जो माणूस जगणार आहे तर चांगल्या 4 गोष्टी बोलून जगाव्यात. चांगली वागणूक द्यावी. अहो बाहेरच्यांना सोडून द्या वागणूक देणं चांगली, घरच्यांना लोक चांगली वागणूक देत नाहीत, मग आता काय बोलावं? तर असं करू नका. स्वामी इथे कसे वागत आहेत हे पहा. प्रत्येक चरित्रातून आपल्याला घेण्यासारखं आहे. प्रत्येक वेळेस मी सांगत असतो की बारीक निरीक्षण करत जा तुम्ही. मी चरित्र जरी सांगत असेल आणि कसं असते, मी बोलण्याच्या ओघामध्ये काही माझे मुद्दे सुटून जातात एखाद्या वेळेस, परंतु तुम्ही ज्यावेळेस बारीक निरीक्षण करणार त्यावेळेस तुम्हालाही काही नवीन नवीन गोष्टी लक्षात येणार. हे जे धर्मग्रंथ असतात ते एकदा ऐकले म्हणजे तुम्हाला सर्व समजलं असं नसते. प्रत्येक वेळेस तुम्ही ज्यावेळेस धर्मग्रंथ ऐकणार त्यावेळेस प्रत्येक वेळेस तुम्हाला काहीतरी नवीन अर्थबोध त्यामधून होणार. ही काही एक वेगळीकता असते धर्मग्रंथांची, त्यामुळे लक्षात असू द्या. चरित्र ऐकत असताना ध्यान देऊन ऐका, लक्ष विचलित नका होऊ देऊ, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे फायदा त्या चरित्राचा होईल. मग हा दाखव म्हणतो आम्हाला काही त्रास झाला नाही. सर्वज्ञ म्हणितले हे देखिले गा दाभणाचे गोनट आता बाहेरी भरले असती, अंतू बाहेरी भरले असती. स्वामी म्हणतात बघा हे किती गर्दा आलेला आहे. दाभणाचे गोनट जे याच तागाचं पोत असते, जणू काही दाभणाने भरलेलं तागाचं पोत येऊन बसलेलं आहे आमच्या इथे घरामध्ये मढामध्ये, असं स्वामी म्हणत आहेत. हे लोक त्रासदायकच आहेत. जसं एखाद्या वेळेस समजा बारदाण्याच्या पोत्यामध्ये तुम्ही दाभण भरलेली आहे, पोत भरून दाभणी भरल्यात आणि ते पाठीवर घेऊन जातो म्हटलं तर त्या दाभणी किती रुततील तुम्हाला? स्वामी म्हणतात तसं आहे. एवढा गर्दा आलेला आहे आमच्या इथे. काय आहे हे गर्दा? म्हणजे दाभणाचे गोनटे, म्हणजे जणू काही दाभणाने भरलेलं पोत आहे, असे लोक आहेत आलेले, असं स्वामी म्हणतात. आंत बाहेर भरले असते एवढा गर्दा आलेला आहे आमच्या इथे. जी जी हे मी जाणत असे, दाखव म्हणतात जी जी हे मी जाणत असते हे मला माहिती आहे, असं दाखव म्हणतात. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात ये ऐसा बैस, स्वामी म्हणतात ये इकडे, तिकडे नको दूर उभा राहू, इथे बस बरं. आतमध्ये तर गर्दा आहे खूप, इथे बाहेर बस दरवाजापाशी तू. त्याला सावलीत देव बसवतात छानपैकी, उन्हातच उभा राहा, असं करत नाहीत. आणि डोमेग्रामला जर तुम्ही गेलात तर आताही तिथे दाकोची सोंडी नावाने एक स्थान आहे, त्या सोंडीपाशी
देवाने त्या दाकोला बसायला लावलं। स्वामी तिथे उभे राहून म्हणतात की ये इथे बस, आणि ते स्थान आताही आहे। कशामुळे हे आठवण आपण जपून ठेवलेली आहे महानुभावांनी? ते स्थान कशामुळे एवढं मांडून ठेवलं व्यवस्थित नाव टाकून तिथे? कारण तिथून आपल्याला फार मोठी शिकवण मिळते। फक्त आपला दृष्टिकोन तसा पाहिजे, तसं सूक्ष्म निरीक्षण पाहिजे आपलं। त्या चरित्रातून स्वामींनी किती सुंदर आपल्याला एक संदेश दिलेला आहे। स्वामी आदवीने त्याची चौकशी तर करतातच, परंतु सावलीला येऊन बस असं म्हणून चांगली वागणूकही देतात। मग गोसावी तयासी पाय धू घालविले, मग स्वामींनी बघा अजून काय त्याला वागणूक दिलेली आहे, कशी ट्रीटमेंट देत आहेत देव, कशी हॉस्पिटॅलिटी आहे। देव म्हणतात भक्तजनांना या, यांना पाणी द्या। भक्तजण जातात पाणी घेऊन येतात, पाय धुयाला पाणी देतात त्या दाकोला। मग गोसावी असी भीतरी ताट झाले, स्वामी राजमडामध्ये गेले, पोट्यावर जाऊन बसले। स्वामींना तिथेच ताट नेऊन दिलं बाईसांनी आरोग्यासाठी। गोसावी आपली पांती दृष्टी समोर पट्टे शाळेवरी दाकोसी वाढविले, गोसावी असी आरोग्णा झाली। स्वामींच्या दृष्टीसमोरच ती पट्टी शाळा होती, आणि पट्टी शाळेवर दाकोला पण जेवायला वाढलं। स्वामींना आरोग्णा झाली, गुळा झाला, विडा झाला, तया पांती जेवण झाले। जे काही दुसरेही माणसं आलेले होते ते पण त्या पट्टी शाळेवर बसून जेवण करतात पंक्तीमध्ये, आणि त्याच पंक्तीमध्ये या दाकोला पण जेवायला वाढलेला आहे। कारण तुम्ही पाहिलंच अगोदर की स्वामी काय म्हणतात, आमच्या इथे खूप माणसं आलेली आहेत। मग आता एवढे माणसं जेवायला बसवायचं म्हटल्यानंतर राजमडामध्ये मावतील का? राजमड तर छोटा होता त्या काळामध्ये, तर काही एक दोघं जण मध्ये बसले असतील किंवा मग सगळेच बाहेर बसवले असतील स्वामींनी, बसा सर्व हवेशीर बाहेर। तर अशी पंगत बसवली देवाने, आणि समानतेचाही संदेश देवाने इथे दिलेला आहे की सर्वजण आमच्यासाठी समान आहेत। महाजनांच्या पंक्तीमध्येच त्या दाकोला या लोहाराला पण जेवायला बसवलेला आहे। तांबोळ देव विले, सर्वांना तांबोळ म्हणजेच पानाचा विडा दिला सर्वांना। मग ते जाडी गोसाव्याची अतिही अवसरा उपयोगा जाई। मग पुढे चरित्रकार सांगतात की त्या जाडीचा उपयोग कसा घेण्यात आला, स्वामींच्या उपयोगामध्ये ती जाडी कशी आली हे चरित्रकार आपल्याला सांगत आहेत। चरित्रकार म्हणतात, मग ती जाडी गोसामियाच्या तिन्ही अवसरा उपयोगा जाय। ही जाडी स्वामींच्या तिन्ही पूजा अवसराला म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ या तिन्ही पूजा अवसराच्या वेळेला उपयोगा जाय। म्हणजे दररोज तिन्ही पूजा अवसराच्या वेळेला ती जाडी ओट्यावर टाकायच्या बाईसा, आणि स्वामी त्यावर आसनस्थ व्हायचे। तिन्ही पूजा अवसराच्या वेळेला ही जाडी उपयोगा जायची। किती महद पुण्य या दाकोने प्राप्त करून घेतलेला आहे। बरं, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या ठिकाणी ही जाडी उपयोगाला गेली का, चौरी उपयोगाला गेली का, तर कुठे कुठे उपयोगाला गेली हे चरित्रकार समोर आपल्याला सांगत आहेत। दुपहारीचा वेळीचा जाडीवरी पहुड होय, दुपहारी आणि वेळीचा म्हणजे संध्याकाळी स्वामी त्या जाडीवरच झोपायचे। मग ते जाडी चौरी पोफळ फोडना आरती धुपटणे पोफळे क्वचित मते कापुरू ते साठाये बेलोपुरी हुणी दायंबा हाती गोसावी परमेश्वर पुरा पाठविले। पुढे चरित्रकार सांगतात की मग स्वामींनी काय केलं, जाडी चौरी, जाडी आणि चौरी कोणी आणली तर या दाकोणीच आणलेली होती, बरं का? हे त्या दाकोचीच जाडी आणि चौरी। पोफळ फोडणं आरती धुपटणे हे स्वामीं पासलं, पोफळे म्हणजे सुपाऱ्या, क्वचित मते कापूर म्हणजे कापूरही स्वामींनी पाठवला। हे सर्व कुठे पाठवलं, हे सहा ठाई म्हणजे हे सहा वस्तू बेलोपुरी हुनी म्हणजे बेलापूरवरून दायंबाच्या हाती स्वामींनी रुद्धपूरला पाठवलेला आहे। मग ते जाडी श्री प्रभू गोसावी असी आसनासी विनियोगा जाय। बघा त्या दाकोचं किती मोठं भाग्य आहे, तो दाको किती भाग्यवान आहे की त्याची जाडी रुद्धपूरला गेली, स्वामींनी स्वतः पाठवली दायंबापाशी, आणि श्री गोविंद प्रभू महाराजांच्या ठिकाणी ती उपयोगाला गेलेली आहे। जाडी पण आणि चौरी पण, चौरीने हवा घालायची आणि जाडी बसायला वापरायची श्री प्रभू महाराज। तर अशी ही जाडी आणि चौरी या दाकोची दोन्ही अवताराच्या ठिकाणी उपयोगाला गेलेली आहे। असा हा महापुण्याचा आणि महाभाग्यवान असा हा दाको होता। तर हे आजचे तिन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील, आणि अजून जर तुम्ही या चरित्राला लाईक केलं नसेल तर लगेच या चरित्राला लाईक करा। जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर आजच्या सत्रातील प्रश्न आहे, स्वामींच्या दर्शनाला जो बेंडूक यायचा तो बेंडूक कशामुळे यायचा, कोण्या शक्तीचं काम आहे हे मी तुम्हाला सविस्तर सांगितलं।
तर बेंडूक स्वामींच्या दर्शनाला आला हे कोण्या शक्तीचं कार्य आहे, हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, स्वामींनी भटोबासांची प्रशंसा कोण्या प्रसंगावरून केली. आणि तिसरा प्रश्न आहे, दाकोने कोणत्या कोणत्या वस्तू स्वामींच्या ठिकाणी अर्पण केल्या होत्या. आणि या सत्रातील चौथा प्रश्न आहे, दाकोच्या त्या चरित्रामध्ये आपल्याला स्वामींकडून कोणती शिकवण मिळते, हा चौथा प्रश्न आहे. प्रश्नाची उत्तरं तुम्ही सर्वजण मिळून अगदी बरोबर देणार हे नक्कीच आहे, तरी सर्वांनी हिरहिरीने भाग घ्या या प्रश्नोत्तरीमध्ये, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात राहील चरित्र. आणि एकदा चरित्र ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात राहिले नाही, प्रश्नाची उत्तर आठवत नसतील, तर परत हा व्हिडिओ लावा आणि सुरुवातीपासून पुन्हा चरित्र ऐका, म्हणजे तुम्हाला बरोबर त्या प्रश्नाची उत्तरं सापडतील. आणि असा प्रयत्न करा की बहुतांश तुमचं उत्तर बरोबरच आलं पाहिजे. एकदा पोथी ऐका, दोनदा पोथी ऐका, त्यासाठी तुम्हाला काही एक पैसे मोजावे लागणार नाहीत, तुम्हाला सर्व निशुल्क आहे. दोनदा ऐका, तीनदा ऐका, परंतु प्रश्नाची उत्तरं बरोबर द्या. चुकलाच एखादा तर काही हरकत नाही, परंतु प्रयत्न तर करा की तुमचं उत्तर बरोबर आलं पाहिजे. अजून तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये साधा गुडभेदू कथन, अक्षय तृतीया लहामायसा आणि त उदक पान हे चरित्र आपण पाहणार आहोत. म्हणजेच लहामायसाची अक्षय तृतीया स्वामींनी चरितार्थ केलेली आहे. पाण्यावर फक्त देवाने पाणी पिलं आणि अक्षय तृतीयेचं पुण्य पूर्णपणे देऊन टाकलेलं आहे लहामायसाला. खूपच सुंदर चरित्र आहे, ऐकण्यासारखं आहे. आणि तिसरी लीळा उद्याच्या सत्रातील आहे, साधा वैश्यगृह. साधा वैश्यगृहवास अभियोगे परिहासू. स्वामी थोडासा परिहास करतात, विनोद करतात साधाईसाचा. कोण्या प्रसंगावर विनोद करतात आणि वैश्यगृहवास अभियोगे म्हणजे नेमकं काय हे आपण उद्याच्या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत. तिन्ही चरित्र स्वामींचे अप्रतिम आहेत आणि त्यामुळे उद्याचंही सत्र अवश्य पहा. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत.